पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्याचा आढावा घेऊन वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्ह्यात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे। या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडील पथकाने मागील काही दिवसांपूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियातील मोका अंतर्गत फरार असलेल्या मिरी तालुका मोहळ येथील दोन दरोडेखोरांना जेरबंद करून कारवाई केली आहे। दिनांक 15/2/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मौजे नंदूर तालुका उत्तर सोलापूर शिवारातील नंदूरकर यांच्या शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशीनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांनी विशेष पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले। सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांनी पथकासह नंदूर तालुका उत्तर सोलापूर शिवारातील नंदूरकर यांच्या शेताजवळ आले असता तेथे काही इसम शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही ट्रॅक्टरला यारी मशीन जोडून त्याद्वारे वाळू काढून त्याचा साठा करून उभे असलेल्या टेम्पो ट्रक मध्ये वाळू भरत असताना मिळून आले। सदर ठिकाणाहून 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 10 ब्रास वाळू, 1 यारी मशीन, 1 ट्रॅक्टर, 3 टेम्पो ट्रक, 1 सुमो, 2 मोटारसायकली इत्यादीसह 16,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन श्यामकर्ण मनसावाले सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2021 भारतीय दंडविधान कलम 379/34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर पोलीस हवालदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले पोलीस अंमलदार धनराज गायकवाड अक्षय दळवी चालक समीर शेख यांनी बजावलं आहे।